O sea, no. विक्रांत उनके साथ मी ही जी घटना घडली या पीडितेशी भेटलेलो आहे. महिला पोलीस अधिकारी माझ्यासोबत होत्या. प्रत्यक्ष आयोगसुद्धा याची इथं आलेले. त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. डॉक्टरांनी त्यांचा वैद्यकीय रिपोर्ट सगळा आलेला आहे. आणि एक इथं असा एक 100% जागा आहे की ज्यांनी या पद्धतीनं ही घटना घडली, जो कोण गायकवाड नावाचा मुलगा आहे याने जाणीवपूर्वक या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी बेदरकार वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला, तो चुकीचा आहे. हा डिलिबरेटली गाडी अंगावर घातलेली आहे. फार बेदरकार गाडी चालवत नव्हता, तर बेदरकारपणे गाडी अंगावर घातलेली आहे. व्यक्तिगत विषय आणून याच्यामध्ये या प्रकरणापासून लक्ष डायव्हर्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. व्यक्तिगत ज्याच्या त्याच्या बाबी स्वतंत्र असतात, त्याच्यात कोणी जाण्याची गरज नाही. परंतु ज्या पद्धतीनं गायकवाड आणि त्याचे सहकारी यांनी हा गुन्हा केलेला आहे, अजूनही जर एखादा दुसरा माणूस असता तर आत्तापर्यंत पोलिसांनी आतमध्ये टाकलं असतं, कोर्टात नेलं असतं, जेलमध्ये टाकलं असतं, आणखी PCR घेतली असती, या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या असत्या. परंतु अजूनही गायकवाड कोणाचा मुलगा आहे, काय आहे, त्याचे वडील काय करतात, मला याच्याशी देणं घेणं नाही, त्याला सपोर्ट कोणाचा आहे मला काही माहिती नाही. परंतु या पीडितेला जाणीवपूर्वक हा सगळा गुन्हा तिनं सांगू नये, बोलू नये असा सुद्धा दबाव आणला जातो आहे, जास्त दबाव आणला जातो आहे. पण मला असं वाटतं कायदा हा सगळ्यांसाठी असतो. मी पोलिसांना सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायद्याची अंमलबजावणी करा. ज्या पद्धतीनं मेडिकल रिपोर्ट आला आहे त्या पद्धतीने गुन्हे दाखल करावे. परंतु अजून तसे गुन्हे दाखल झाले नाही. नागपूरला अधिवेशन चालू आहे. निश्चित मी उद्या परवा अधिवेशन 3, 4, 5 दिवस हे पूर्ण आठवड्यात निश्चित हा विषय उचलेल आणि या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करेल. महिलेने काय म्हटलंय, काय तिची मागणी आहे बाबा? आतापर्यंत तिची मागणी ज्याच्यावर 307 गुन्हा दाखल व्हावा, कारण तिचे सगळे हात पाय मोडलेले, सगळे फ्रॅक्चर झालेले आहे. पण पोलिसांनी अजूनही त्याच्यावर 307 गुन्हा दाखल केलेला नाही. जो है प्रिया, उनसे मुलाकात की है. जिस प्रकार गायकवाड नामक जो व्यक्ति है उन्होंने कार एक्सीडेंट किया है, वो एक्सीडेंट ने डिलिबरेटली की हुई बात है, जिससे प्रिया सिंह के पैर टूटे हैं, मेडिकल रिपोर्ट है. और पुलिस 7 दिन होने के बाद भी अभी भी उस पर जो गुन्हा रजिस्टर करना चाहिए वो अभी तक हुआ नहीं है, लेकिन हम उसको न्याय दिलाएंगे. सर, 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 उनके पिताजी है महाराष्ट्र सरकार में, जो एक बड़े अधिकारी हैं, राजनीतिक फैमिली से ताल्लुक रखते हैं, सर, कुछ आप ये देखो किसके पिताजी कितने बड़े हैं, कौन है, ये जो लॉ रहता है वो सबके लिए समान रहता है. बड़े बाप का बेटा तो उसको अलग और छोटे बाप का बेटा उसको अलग, ऐसा नहीं रहता है, सबको समान है. अगर वो नहीं मिल रहा इसलिए मैं आया हूँ, नहीं मिला तो उसके लिए हम शिवसेना आवाज उठाएंगे. बिल्कुल अधिवेशन में अगर आज रात तक कार्रवाई नहीं हो तो कल अधिवेशन में मुद्दा 100% उठेगा. तो मी त्याविषयी काय बोलत नाही. प्रियाचं म्हणणं मला न्याय द्यावा ही भूमिका प्रियाची, त्यासाठी शिवसेना कटिबद्ध.